स्पीकर दिलेले आहेत असे, ते इकडे दोन्ही ठिकाणी लावायचे आहेत. मी लावते आणि मग तुम्हाला दाखवते. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचं मॅरेज ॲनिव्हर्सरी आम्ही इकडे सेलिब्रेट केली इंडियामध्ये. तर 7 मेला आमची ॲनिव्हर्सरी असते, तर मी थोडीशी व्हिडिओ बनवली आहे, ती तुम्ही पहा आणि एन्जॉय करा आणि मला सांगा कमेंट करून तुम्हाला कशी वाटली. याआधी तुम्ही सिंगापूरचे व्हिडिओ बघत होतात, तिकडचे गार्डन्स वगैरे, मंदिरं, मार्केट तिकडचे. पण आता इथून पुढे तुम्हाला इंडियामधले जे फॅमिली बरोबरचे माझ्या व्हिडिओ असतात, पुन्हा काही छोट्या मोठ्या ट्रॅव्हलच्या असतील, तर त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. तर मग तुम्ही माझ्याबरोबर म्हणजे ह्या चॅनलवरती राहा, की असं नका समजू की आता सिंगापूरच्या मी व्हिडिओ नाही बनवत तर इकडच्या बनवेल की नाही. तर ह्या चॅनलवरती तुम्हाला नेहमी व्हिडिओ भेटत जातील नवीन नवीन. तर चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मी तुम्हाला ना आम्ही ॲनिव्हर्सरीसाठी केक जे ऑर्डर केले होते ना, तर ते दाखवते. तर बघा तुम्ही, मी ना आता वाट पाहतोय, म्हणजे माझ्या नंदेचे मिस्टर आहेत ना ते येत आहेत, तर मग त्यांची वाट पाहतोय आणि मग ते आल्यानंतर आम्ही केक कट करू. पण मी असंच थोडंसं शूट केलं त्याआधी, कारण बाकीच्या आल्यावर थोडं सो इंट्रोडक्शन करायला थोडा वेळ लागतो ना त्यामुळे. तर हे जे आहे ना हे पुठ्ठ्याचं आहे, तर हे मी फक्त असं ह्या काडीने आतमध्ये घातलं आणि ही हा लॅम्प आहे एक इकडे. तर असे हे दोन केक आहेत. गेल्या वर्षी झालंय, पुणम आहे त्यांचं नाव. आता इथून पुढे तुम्हाला बरेचसे नवीन चेहरे पण आता या ब्लॉग्समध्ये पाहायला भेटतील. तर चला मग बघूयात अजून कोण नवीन येत आहे व्हिडिओमध्ये. आणि ॲक्च्युली आमची ॲनिव्हर्सरी 7 मे म्हणजे 7 मेला होत आहे, पण 7 मेला आमची एकादशी होती, त्यामुळे मग आम्ही सेलिब्रेशन 8 मेला केलं. आणि मग 7 मेला आम्ही थोडंसं घरामध्ये आम्हाला ओवाळलं माझ्या सासूबाईंनी. आणि मग आज दुसरा दिवस आहे, म्हणजे 8 मे आहे. तर आज आम्ही केक वगैरे कट करणार आहे आणि माझी जी ननंद आहेत ना, त्यांचे मिस्टर पण येणार आहेत, म्हणजे माझे भाऊ. तर मग आज संध्याकाळीच आम्ही केक वगैरे कट करू, सगळेजण असतील ना त्यामध्ये म्हणून. मग thank you.
आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूयात एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.